मनपा कर्मचारी रघुनाथ घोरपडे यांच्या वारसदारांना 50 लाख रुपयांचा धनादेश. मनपा कर्मचाऱ्यांच्या सुखदुःखात सदैव पाठीशी बाळासाहेब बोराटे. गेल्या 2 वर्षांपूर्वी जागतिक महामारीने सर्वत्र हाहाकार माजला होता. अशा कठीण परिस्थितीत शासनाच्या आरोग्य विभागाने मोठी कामगिरी करत अनेकांचे प्राण वाचविण्यात यश मिळवले. स्थानिक पातळीवर मनपा आरोग्य कर्मचारी यांचे मोठे योगदान राहिले आहे. या काळात मनपा मलेरिया विभागातील औषध फवारणी कर्मचारी रघुनाथ घोरपडे हे आपले कर्तव्य बजावत असताना दुर्दैवाने निधन झाले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा 50 लाखांचा विमा जाहीर करण्यात आला होता. त्या दृष्टीनं आम्ही संबंधितांकडे पाठपुरावा करून कुटुंबाला 50 लाखांचा धनादेश मिळवून दिला. याचे मोठे समाधान आहे. मनपा कर्मचाऱ्यांच्या सुखदुःखात आम्ही सदैव पाठीशी उभे राहिलो आहोत आणि यापुढेही राहू, असं प्रतिपादन नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केलं. मनपा कर्मचारी रघुनाथ लक्ष्मण घोरपडे यांचे कोरोनाने कर्तव्य बजावत असताना निधन झाल्यानंतर शासनाच्या वतीनं त्यांच्या वारस पत्नी बेबीताई घोरपडे यांना 50 लाख रुपयांचा धनादेश नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या हस्ते देण्यात आला. या प्रसंगी विशाल वालकर, संदीप घोरपडे, राधा घोरपडे, भारती वडागळे, ज्योती वराळ, याकूब वडागळे, सुभाष जगताप, भगवान जगताप आदी उपस्थित होते. या प्रसंगी बेबीताई घोरपडे म्हणाल्या, कोरोना काळ संकटमय होता, त्या काळातही त्यांनी प्रामाणिकपणे सेवा केली. दुर्दैवाने त्यांचे निधन झाले हे मोठे दुःख आहे, परंतु शासनाने जाहीर केल्याप्रमाणे 50 लाखांच्या विम्याची रक्कम मिळवण्यासाठी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी सातत्याने पाठपुरावा करून आम्हास ती रक्कम मिळवून दिली. याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. या निधीमुळे कुटुंबाला उभे राहण्यास मदत होईल, असं सांगितलं. यावेळी विशाल वालकर यांनी नगरसेवक बाळासाहेब बोराटे हे नेहमीच नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आहेत. नागरी समस्यांबरोबरच वैयक्तिक अडचणी सोडवण्यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. आज घोरपडे कुटुंबियांना शासनाचा धनादेश मिळवून दिल्याने कुटुंबाला आधार मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर. माझे मालक कोरोनामध्ये गेलेले आहेत, त्यांनी सगळं शिक्षा केलेली. माझं बोर्ड साहेबांनी आम्हाला मदत केली, आम्हाला उचलून घेतलं. ते की आम्हाला एवढंच पाहिजे होतं. मी आज किती 3 वर्ष झालेले, मी अशीच आहे. माझ्याकडे संस्कारचा माणूस, माझं सगळं एकली तरी ओढत आलेले. माझ्या मुलांना नोकरी दिली नाही आलं साहेब. थोडे साहेबांनी आम्हाला मदत केली, आमचे पैसे दिले आम्हाला मिळवून. त्यांनी मदतीने आम्हाला, त्यांचे सहाय्याने आम्हाला आज आमचं काम झालेलं केलं. त्यांनी भरपूर झालं काम त्यांच्या. अहमदनगर महानगरपालिकेतील मलेरिया विभागातील कर्मचारी रघुनाथ लक्ष्मण घोरपडे यांचं कोविडच्या काळामध्ये सेवा बजावत असताना कोरोनाने निधन झाले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी कर्मचाऱ्यांसाठी 50 लाख रुपयाचं अनुदान जाहीर केलेले होते. ते गेल्या अनेक दिवसापासून जे महापालिकेतील 14 कर्मचारी मृत्यूमुखी पडलेले आहेत, त्यांचं अनुदान गेल्या 10 महिन्यापासून येऊन पडले 7 कोटी रुपये. त्यातला पहिला धनादेश आज त्यांच्या पत्नीला देण्यात आलेला आहे. या ठिकाणी बरेच काही तांत्रिक बाबीमुळं 10 महिन्यापासून चेक अडकून पडला होता, त्याचा आम्ही पाठपुरावा करून आज पहिला चेक त्यांना दिलेला आहे.